नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गारुडे शीतल भगवानराव. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय असं. विषय आहे शेतकऱ्यांचे मित्र. मी एका दिवशी माझ्या घरी बसलेली होतो. माझे सगळे कुटुंब बसलेलं होतं. तितक्यात माझे आजोबा घरी आले आणि मी आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही शेतात जाता ते करता, तुम्हाला एकट्यांना भी वाटत नाही? तुम्ही शेतात कधोळ बी 12-1 वाजता तुम्हाला भी वाटत नाही का? आजोबा म्हणले, कशाची भीती काय, आपलं शेत आणि आपलीच जमीन. मग ते विषय कट केला. झोपी गेलो संपूर्ण आम्ही सगळेजण, जेवलो होते. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्याच दिवशी मी आईसोबत शेतामध्ये गेलते. तिथं माझे आजोबा लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. मी गेले आजोबाजवळ आणि आजोबा कोणाशी बोलत होता. आजोबा म्हणले, माझ्या मित्राशी. मी म्हणलं, तुमच्या मित्राशी? तुमचे मित्र इथे कोणी दिसत नाही. तर मला आश्चर्य झालं की आजोबाने असं म्हणलं माझ्या मित्राशी. मग सहज आजोबा हसले आणि म्हणाले, की काय माझे मित्र, ते झाड, ती ज्वारी, पशु पक्षी, हे गाय बैल, ते पाळीव प्राणी, जनावर, हे सगळे माझेच मित्र आहेत ना, ते कोणाचे? तितक्यात गायीचा हंबरण्याचा आवाज आला. जणू काय गाय माझ्याशी बोलते, जशी हसती जणू काय मला गाय अशी मला बघून तितकं आश्चर्य झालं. तितक्यात वाऱ्याशी हळू झुळू काली, लिंबाचं झाड, ज्वारी अशी हलती डगमगती म्हणून मला हसतात आणि म्हणतात, आम्हीच आहोत ना तुझ्या आजोबाची मित्र मैत्रिणी. तितक्यात मी आश्चर्य झाले, तिथून घरी परत आले. माझ्या डोक्यात इतका विचार की असे झाड, पशुपक्षी आपल्याला बी बोलू शकतात. मी असा विचार केला आणि झोपी गेले, जेवण केलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेले आमच्या शाळेत. सरला विचारलं, सर झाड ते बोलू शकतात का? सर म्हणले, बोलू तर शकत नाही, तर त्याला बोलू शकत नाही, तेव्हा ते आपले इशारा करू शकतात, त्यांचे फांटे हलू शकतात. ते नाही तर आधी माझ्या मनात होतं की झाडाला तोंड नसतं, हात नसतात, पाय नसतात, ते कसे बोलत असतात. मग मी लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो आणि झाडांना मिठी मारली. म्हणजे काय झाड असं बोलते, खुश होते, असं आनंदित होते, तसे मला आश्चर्य झालं. असं माझ्या मनात भावना निर्माण झाली की झाड मला बोलते, माझी तब्येत कशी अशी विचारते. इतके बोलून मी माझं संपते. जय हिंद, जय भारत. पण